जय हिंद. इंडियन मिलिटरी ट्रेनिंग सेंटरतर्फे मी अद्वैत देशपांडे आपणा सर्व देशभक्त नागरिकांचं स्वागत करतो. मित्रांनो, माझा जन्म 1975 साली झाला. 1980 सालापासून बघत आलो आहे सातत्याने आपल्या देशामध्ये दहशतवादी कारवाया सुरू आहेत. तिरुपूरपासून, तिरूरपासून तामिळनाडू घ्या, कर्नाटक घ्या, काश्मीर घ्या, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली 1993 साली तर कहरच झाला. मुंबईमध्ये एकाच वेळी 13 ठिकाणी बॉम्बस्फोट झाला, 250 अधिक माणसं मेली. दहशतवादी कारवाया सातत्याने वाढत चालल्या आहेत. शेकडो माणसं मेली आणि आम्ही काय केलं? आम्ही फक्त टीव्हीवर बातम्या पाहिल्या, वृत्तपत्रांमध्ये बातम्या पाहिल्या, हळहळ व्यक्त केली. काही लोकांनी हातात मेणबत्त्या घेऊन कॅन्डल मार्च काढले आणि दहशतवाद्यांचा निषेध केला. हो, दरवेळी केला, पण ह्यामुळे हे दहशतवादी कारवाया करायचे थांबले का? तर नाही. दिवसेंदिवस त्यांची हिंमत वाढतच चालली आहे. आता तर आपल्या सैन्यदलावरतीसुद्धा ते हल्ला करायला कचरत नाहीत. आणि आम्ही फक्त म्हणतो, मुंबई रडली नाही, लढली. लढली म्हणजे काय केलं हो मुंबईकरांनी? काही केलं नाही. 2 दिवसांनी परत लोकलला लटकून 9:52 ट्रेन पकडून आम्ही कामावर हजर. पूर्वीच्या सगळ्या गोष्टी विसरून जातो. दिल्लीमध्ये निर्भया प्रकरण, एक बिचारी मुलगी रात्री घरी चालली होती, तिला कुठल्या तरी नराधमांनी पकडलं, बसमध्ये खेचलं, तिच्यावर अतिशय अमानुष असा बलात्कार करून तिच्या शरीराची हेळसांड केली आणि जखमी आणि विवस्त्र अवस्थेत तिला रस्त्यावर फेकून दिलं. रात्रभर ही मुलगी रस्त्यावर पडलेली होती. लोक तिला बघून ओलांडून जात होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 12 वाजेपर्यंत लोकांनी, आमच्या दिल्लीकरांनी तिला फक्त पाहिलं आणि आपल्याला काय करायचं आहे म्हणून तिला ओलांडून निघून गेले. जर कदाचित रात्रीच तिला वेळीच योग्य मदत मिळाली असती तर बिचारी जगली असती. यानंतर आम्ही काय केलं? निषेध, कॅन्डल मार्च आणि व्हॉट्सॲपवरती, आता नवीन शिकलो आहे आम्ही व्हॉट्सॲपवरती त्याच्याविषयी मेसेजेस फॉरवर्ड करणं. बस झाली आपली, संपली जबाबदारी, झाला देश सुरक्षित. आपण विचार करतो, माझ्या घरावर येईल तेव्हा मी बघीन. आहो, पण जेव्हा तुमच्या घरावर येईल त्यावेळेला तुमचं रक्षण करायला तुम्हीसुद्धा सक्षम नाही आहात आणि दुसरा पण माणूस तुमच्या मदतीला येणार नाही. आज 2019 साल चालू आहे, 72 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून, परंतु देशामध्ये प्रगती सुखशांती कुठे आहे? दिवसेंदिवस दहशतवाद वाढत चाललेला आहे, अंतर्गत दहशतवाद, गुंडगिरी वाढत चाललेली आहे. लोकसंख्या नुसतीच वाढती आहे आणि या देशामध्ये पुळचटांची संख्या वाढत चाललेली आहे. आपण म्हणतो की भारत हा तरुणांचा देश आहे. आपल्या भारतामध्ये अर्ध्याहून जास्त लोक हे 30 आतले आहेत, पण हे काय करतायत? आज व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर गेम खेळतात. इंटरनेटवरती 70% वेळा पॉर्नवरती आपण फक्त सर्च करत असतो. या मुलांना, आजची जी आपली तरुण पिढी आहे, यांना स्वतःचं रक्षणसुद्धा करता येत नाही. अहो, यांना ज्ञानसुद्धा नाही आहे. ज्या क्षेत्रात आपण शिक्षण घेतो त्याचंही नीट ज्ञान नाही आहे. कुठे चालली आहे ही पिढी आणि अशा पद्धतीने कुठे जाईल हा आपला भारत देश? हे असंच चालू द्यायचं का आपण? मित्रांनो, यावर गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे. आणि गेल्या 6-7 वर्षांपासून आम्ही काही समविचारी देशभक्त नागरिकांनी ठरवलं की आपण याविरुद्ध, आपण नुसतं बघत राहायचं नाही, आपण याविरुद्ध मोर्चा उभारायचा, आपण आपल्या तरुण पिढीला बदलण्यासाठी सुरुवात करायची. आणि आम्ही इयत्ता 5वीपासूनच ह्या मुलांवर सैनिकी संस्कार व्हावेत यासाठी त्यांना शाळा आणि कॉलेजेसमधूनच कमांडो प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे.
आज मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये अनेक शाळा आणि कॉलेजेसमधून हे कमांडो प्रशिक्षण आपण तरुण तरुणींना देतो आहोत. या प्रशिक्षणामध्ये परेड, रायफल शूटिंग, पिस्टूल शूटिंग, डिझास्टर मॅनेजमेंट, सेल्फ डिफेन्स, इमर्जन्सी मेडिकल टेक्निक्स ह्यासारखे अत्यंत आवश्यक असे विषय आम्ही तरुणांना शिकवतो आहे आणि एक जबाबदार भारतीय नागरिक त्यांना घडवण्याचा प्रयत्न करतो आहे. बऱ्याच शाळा कॉलेजेसनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि यामुळे हे प्रशिक्षण आपण जास्तीत जास्त ठिकाणी पोचवण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. परंतु ह्याचबरोबर गरज आहे ती स्वतःचं एक परमनंट ट्रेनिंग सेंटर असण्याची. हे जेव्हा लक्षात आलं त्यानंतर आम्ही ठरवलं की पुण्यामध्ये एक कमांडो अकॅडमी उभारायची होय. आणि हा विचार मनात आल्यानंतर अनेक देशभक्त नागरिकांच्या सहकार्यामुळे आज आपण पुण्यामध्ये हिंजवडी नेरे या ठिकाणी एक छोटीशी कमांडो अकॅडमी उभारायला सुरुवात केलेली आहे. यानंतर आपण भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये, प्रत्येक गावात, प्रत्येक वॉर्डात हे कमांडो स्क्वॉड्स उभे करणार आहोत. यामध्ये नुसतं हे प्रशिक्षणच नाही तर याचबरोबर आम्ही मुलांना पूर्णपणे ब्रेनवॉश करतो, त्यांना देशभक्तीचे संस्कार देतो, त्यांना आक्रमक नीतिमत्ता शिकवतो. ह्यानंतर कुठलाही मुलगा आमचा, कुठलाही कमांडो, अशी जेव्हा एखादी निर्भया रस्त्यावर पडलेली दिसेल त्यावेळेला तिथून तिला ओलांडून निघून जाणार नाही तर तिला स्वतःचे गरज पडली तर कपडे काढून देईल आणि दवाखान्यामध्ये पोचवेल. अशी कुठलीही निर्भया परत अशा प्रकारे अमानुषरित्या मारली गेली नाही पाहिजे. यासाठी आपल्या मुलींना आपल्याला स्वतः लढायला शिकवलं पाहिजे. आपली मुलं आणि मुली जेव्हा स्वतःचं रक्षण स्वतः करायला शिकतील, लढायला शिकतील, नीतिमान बनतील, आक्रमक बनतील, त्याच वेळेला आपला भारत देश खऱ्या अर्थाने सुरक्षित होईल. आणि मग बघा, हे 134 करोड लोक आपण सगळ्या जगावरती भारी पडू. एक शिस्तबद्ध देश, एक आर्थिक महासत्ता, एक प्रगत देश म्हणून जर का आपल्याला भारत देश बघायचा असेल तर हे कमांडो प्रशिक्षण, हे नीतिमत्ता असलेलं प्रशिक्षण प्रत्येक गावागावातून देणं गरजेचं आहे. आम्ही विडा उचलला आहे, पुढच्या 7 वर्षात संपूर्ण भारतभरात 1 करोड तरुण तरुणींना हे प्रशिक्षण देण्याचा. यासाठी गरज आहे तुमच्यासारख्या देशभक्त आणि समविचारी नागरिकांच्या सहकार्याची. मित्रांनो, इंडियन मिलिटरी ट्रेनिंग सेंटरतर्फे आज आपल्याला मी आवाहन करतो आहे की जर आपल्याला वाटत असेल की आपला देश खरोखरीच एक महासत्ता व्हावा, जर आपल्याला वाटत असेल की परत कधीही कुठल्या सज्जन नागरिकाला समाजात एकटं वाटू नये, त्याच्या मागे हजारो लाखो जण जेव्हा उभे असतील त्याच वेळेला आपण या सामाजिक गुंडगिरी पसरवणाऱ्या अंतर्गत शत्रूंचा, त्याचप्रमाणे बाहेरून येणाऱ्या दहशतवाद्यांचा सुद्धा नायनाट करून आपल्या देशाला सुरक्षित बनवू शकू आणि आपल्या मुलाबाळांना तरी एक चांगलं भवितव्य किमान 100 वर्ष भारताच्या स्वातंत्र्याला झाल्यानंतर तरी देऊ शकू. यासाठी आपल्याला आव्हान आहे की आपण जे काही शक्य असेल त्या स्वरूपाची मदत या कार्याला करावी, कारण की हे कार्य खूप मोठं आहे. यासाठी आपण वस्तुरूपाने किंवा कुठल्या शाळा कॉलेजेसमध्ये आम्हाला ट्रेनिंग सुरू करायला मदत करू शकता, किंवा ज्यांना शक्य असेल ते आर्थिक रूपाने जेवढी शक्य असेल तेवढी मदत आपण या कार्यासाठी करू शकता. जर आपल्याकडे काही जास्त रक्कम उपलब्ध असेल तर आम्ही कर्जावनीसुद्धा ती रक्कम घ्यायला तयार आहोत, ते कर्ज आपलं वेळेमध्ये आणि चांगल्या व्याजासहित आम्ही फेडू. परंतु मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची नितांत गरज आहे आणि या सहकार्यामुळेच हे कार्य आपण सगळे मिळून पूर्ण करू शकू आणि आपल्या प्रिय भारत देशाला एक सुरक्षित आणि प्रगतिशील देश बनवून एक जबाबदार तरुण पिढी तयार करूयात. मित्रांनो, आपल्या
सहकार्याची अपेक्षा करतो आहे. आमचा पत्ता आणि फोन नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण जर या कार्याला काही मदत करू इच्छित असाल किंवा यामध्ये सक्रिय सहभाग घेऊ इच्छित असाल तर निश्चितच आम्हाला संपर्क करा. वाट पाहतो आहे प्रत्येक देशभक्त भारतीय नागरिकाची. धन्यवाद. जय हिंद.